नमस्कार मित्रांनो, वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि नवनवीन भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपल्या मराठी बांधवांसाठी मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि आज माझी तुम्हाला आग्रहाची अशी विनंती आहे की झिरो इन्व्हेस्टमेंट, ज्यामध्ये कुठला पैसा लागणार नाही, कुठली फॅक्टरी नाही, कुठलंच काही नाही, अशा बिझनेस आयडिया 25 व्हिडिओ मी पुढचे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशा बिझनेस आयडिया असणार आहे की ज्यामध्ये फक्त आपल्याला डोक्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो, या हेच आपण पुढच्या 25 व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आणि आपण विचार करू शकतो की सर्वात महत्वाचं आहे, ज्या माणसाकडे हे कुठलाही पैशामुळे, आपण प्रत्येक जण बुद्धिवान आहे, फक्त पैशामुळे कुठंतरी अडलेला आहे. बरेचसे कितीतरी लोक आहे आपला, आपण विचार करतो तर ते आपण मोठ्या लेवलवर आपण डोक्याचा वापर करून, आज जर अमेरिकेत पाहिलं तर कितीतरी हे भारतीयांच्या भरोश्यावर तिथल्या मोठ्या मोठ्या कंपन्या हे चालत आहे. आपला खेड्यातील तरुण सुद्धा एवढा बुद्धिमान आहे, त्याचं फक्त अडलेला आहे फक्त पैशामुळे. आणि बिना पैसा इन्व्हेस्ट करता, बिना काही करता आपण कशा पद्धतीनं बिझनेस करू शकतो आणि गरीबातला गरीब व्यक्ती कसा डेव्हलप होऊ शकतो, ह्याच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपला प्रयत्न राहणार आहे की त्याचा कसा डेव्हलप आपल्याला करता येईल, त्याचा कसा आपल्याला भविष्यात समोर घेऊन जाता येईल, यासाठी आपलं हे चॅनल आपण चालू केलेलं आहे. तर आपण आपली जे बिझनेस आयडिया आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्या जवळचे होलसेलचे मार्केट आहे, जे वेगवेगळ्या सिटीमधले, प्रत्येक सिटीमध्ये कुठलं तरी एक होलसेलचं शॉप राहते, आणि जे जवळची तुमच्या इंडस्ट्रियल एरिया आहे, तर इंडस्ट्रियल एरियामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन त्यांच्यासाठी लागणारं जे सेफ्टी मटेरियल आहे, तर सेफ्टी मटेरियलमध्ये हेल्मेट वगैरे जे सेफ्टीचं जे काही साहित्य आहे, तर त्याचा आपल्याला लिस्ट आउट करून घ्यायचं आहे. आणि ते मटेरियल आपण तिथले जे होलसेलर आहे, तर होलसेलरपर्यंत जाऊन आपल्याला त्या प्रत्येक गोष्टींचे रेट काढून घ्यायचे आहे. रेट काढून घेतल्यानंतर आपण सिंपल आपलं एक व्हिजिटिंग कार्ड तयार करणार आहे, आणि व्हिजिटिंग कार्डवर आपले प्रोडक्ट आणि सप्लायर हे सगळं आपण देणार आहे. आणि प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन आपल्याला आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला आपण त्यांना सांगू शकतो की आम्ही तुम्हाला जे आहे सेफ्टी मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या जे काही ऑर्डर असल्या ते तुम्ही आम्हाला द्या, किंवा कॉलवर आपण कनेक्ट राहू शकतो. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं होलसेल मार्केट आहे त्या होलसेल मार्केटमध्ये फक्त आपल्याला मोबाईल घेऊन जायचा आहे आणि मस्त तिथं बसायचं आहे. वेगवेगळे जेवढे शॉप आहे सगळ्याचे रेट काय आहे, कसे आहे, सगळं प्रत्येक बारकावे तिथून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आपण पाहतो की किती जरी आपल्या स्पर्धा परीक्षाचे युवक आहे, 6-6 वर्ष 8-8 वर्ष देतात, आणि कितीतरी असे लोक आहेत की जे आज खाली बसलेले आहेत, बेरोजगार आहे, पण आपण थोडा जरी आपला टाइम इन्व्हेस्ट केला चांगल्या ठिकाणी, तर त्यातून सुद्धा आपण चांगले पैसे कमवू शकतो. त्यामुळे आपण सिंपल आपलं जे मार्केट आहे, मार्केटचा प्रॉपर स्टडी करायचा आहे, कुणाकडे किती रेट आहे, कुणाकडे किती रेट आहे, त्यानंतर त्याचे फोटोग्राफ्स घेऊन आपण समोरच्या वेगवेगळ्या पार्टींचा ग्रुप, ज्या ज्या इंडस्ट्रियल जे परचेस मॅनेजर आहे त्यांचे जे नंबर घेतलेले आहे, त्यांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकतो आणि व्हॉट्सअप ग्रुपवर प्रत्येक प्रोडक्ट हे शेअर करू शकतो. आणि त्याच्यामधून जे काही आपल्याला रिक्वायरमेंट राहील, तर रिक्वायरमेंटनुसार आपण आपले मार्जिन जोडून, जे सपोज तिथं 110 रुपयाचं आहे, तर आपण त्याला 150 रुपयापर्यंत, 140 रुपयापर्यंत रेट टाकून आपण त्यांना शेअर करू शकतो. आणि आपल्याला सिंपल त्यांना म्हणायचं आहे की साहेब तुम्ही जे आहे पेमेंट टाका, मी तुम्हाला माल पाठवून देतो. आणि अशा पद्धतीनं आपण चांगला असा बिझनेस याच्यामध्ये डेव्हलप करू शकतो. आणि आपण एखाद्याने समजा सॅम्पल मागवलं, तर आपण त्यांना म्हणू शकतो साहेब सॅम्पलचं पेमेंट द्या, सॅम्पलचं पेमेंट घेतल्यानंतर आपण त्यांना प्रोडक्ट सेंड करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला बल्कमध्ये आपल्याला तिथून ऑर्डर हे मिळू शकते. याच्यामध्ये आपली कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही, आपल्याला सिंपल जो काही आपलं होलसेल मार्केट आहे जवळचं, त्या होलसेल मार्केटचा बारीकात बारीक अभ्यास करायचा आहे, वेगवेगळे प्रोडक्ट बनवायचे आहे, वेगवेगळे त्या प्रोडक्टमध्ये सुद्धा आपण वेगवेगळा आपण कॅटलॉग सुद्धा तयार करू शकतो आपला स्वतःचा. याच्यामध्ये ना आपल्याला शॉप टाकायची गरज आहे, ना कारखाना, ना मॅन्युफॅक्चरिंग, ना काही. झिरो आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सिंपल फक्त जे काही आहे आपलं ब्रॉशर, प्रॉपर जे काय आहे 200-400 रुपये खर्च करून आपण ब्रॉशर बनवू शकतो. आणि आपल्याला याच्यामध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट अशी काहीच नाही आहे. समोरून जे यांचं पेमेंट आलं ते नंतर सुरुवातीला आपल्याला कॅशमध्येच काम करायचं आहे. ज्या दिवशी आपण समजा मोठ्या लेवलवर याच्यामध्ये आपण ग्रो होणार आहे, सांगायचा अर्थ की आपलं
स्टेप जी आहे झिरो पासून आपण कशी करायची आहे हे आपण सांगत आहे. त्यानंतर थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसायला लागलं की तुमचाच किडा ऑटोमॅटिक जागृत होणार आहे आणि तुम्ही याच्या माध्यमातून स्वतःची मोठी कंपनी सुद्धा उभी करणार आहे. फक्त आपली सुरुवात जी आहे, कुणाची जे मोठे झाले आजपर्यंत त्यांची सुरुवात हे छोट्यापासूनच होती. धीरूभाई अंबानींनी पेट्रोल मध्ये पेट्रोल पंपावर काम करून ते मोठे झालेले आहे, त्याप्रमाणे आपली सुरुवात ही आहे. पण आपलं विजन खूप मोठं आहे, आपल्याला मोठी कंपनी उभी करायची आहे. फक्त आपल्याला सुरुवात जी आहे कुठली, आज आपल्याकडे एक रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा आपल्याकडे काहीही नसताना आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, त्याचीच मी आयडिया ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की कशा पद्धतीने आपण छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून त्याच्यानंतर याच्यामध्ये जो दुसरा पॉइंट आहे की तो म्हणजे की आपल्याकडे नंबर ऑफ प्रोडक्ट आहे, म्हणजे जो एखाद्या शॉपमध्येही आपण कव्हर करू शकत नाही एवढं अख्खं मार्केट आपल्याकडे आहे. आणि अख्ख्या मार्केटमध्ये आपण जे आहे आपण किंग आहे, कारण की आपल्याला समोरून काही जरी रिक्वायरमेंट आली तरी आपण त्याला ते देऊ शकतो आणि त्याला विदिन 30 मिनिटच्या आत आपण त्याला जो पाहिजे तो प्रोडक्ट त्याचे रेट देऊ शकतो. कारण की आपण मोबाईल घेऊन सिम्पल फक्त मार्केटमध्ये बसलेलो आहे, आपल्याला काही नाही. आणि आठवड्यातला जो आहे तो 4 दिवस 2 दिवस जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं डेडिकेटेडली आपल्याला फील्ड वर्क करायचं आहे. फील्डवर फिरून वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये भेटून त्यांचं काय रिक्वायरमेंट राहते, तर त्यांचे रिक्वायरमेंट जे आहे ते जर आपण त्यांना इझिली एखादा जो दुकानदार आहे त्याला आपण कन्व्हिन्स करू शकतो की साहेब या कंपनीला हे बेल्ट लागतात, ते त्यांचं रेग्युलर त्यांची मागणी आहे, तर तुम्ही हे मला बोलून द्या. तर तो बोलून देणार आहे, आपण फक्त त्याला सप्लाय करणार आहे, नाही का? तर अशा पद्धतीनं सुंदर असा बिझनेस आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. जसं जसं आपली कॅपॅसिटी वाढेल तेव्हा तेव्हा आपल्याला माहित आहे की हे प्रोडक्ट आपल्याला 100% सेल होणार आहे, त्यावेळेस आपण बिंदास हे क्वांटिटी कुठूनही अरेंज करून लोन केस करून काहीही करून आपण ते मटेरियल त्यांना देणार आहे, जेणेकरून आपण 100% शुअर आहे की आपल्याला यांच्याकडून प्रॉफिट मिळणार आहे आणि ऑर्डर सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण 0 रुपयामध्ये हा जो आपला बिझनेस हा डेव्हलप करू शकतो. आणि निश्चितच तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट न करता मी तुम्हाला दररोज म्हणजे इथून पुढचे 25 व्हिडिओ हे 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये कसे करता येईल याचाच आपण विचार करणार आहे. त्यामुळे हे गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा जो गरजू आहे, बेरोजगार आहे, ज्याच्याकडे 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.